धुळे तालुक्यातील वारशिवारातील एका इसमाच्या शेतातील घरामधील बनावट देशी दारूचा कारखाना पश्चिम देवपूर पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. या कारवाईत 63,840 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्यांसह इतर साहित्य मिळून एकूण 4,30,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल साळवे, पंडित मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड, सनी सरदार, अतुल जाधव, किरण भदाणे, चालक पोलीस कॉन्स्टेबल अमोल सोनावणे, वाल्मिक पाटील, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गौतम सपकाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकानं काल रात्री 1 वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील वार शिवारात महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरावर छापा टाकला. या छाप्यात 63,940 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य मिळून एकूण 4,30,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुळे शहरातील एसपी ऋषिकेश रेड्डी आणि एपीआय शिरसाट यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे. आपण आता बघितलं की त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मिक्सर्स आहेत, काही इथिलिनसारखे गोष्टी आहेत, काही स्पिरिट आहेत. या सगळ्यांना आपण रेड केले असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेत मालकाचं नाव आहे, त्याला आरोपी केलेलं आहे. आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिलं होतं त्याला देखील आपण आता थोडासा कारवाई करत आहोत. आणि एकंदरीत आपण याच्यामध्ये जवळजवळ 4,50,000 आसपास सर्व माल जप्त केलेला आहे. आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे.